अहमदनगर महापालिकेच्या विरोधी पक्ष नेते पदाची निवड जाहीर करा अशी मागणी भाजपच्या गटनेत्या मालन ढोणे नगरसेविका महापौर रोहिणी शेंडगे यांच्याकडे पत्राद्वारे केली। यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी जिल्हा अध्यक्ष महेंद्र भैया गंदे, नगरसेवक मनोज कोतकर, नगरसेवक मनोज दुल्लम, नगरसेवक प्रदीप भैया परदेशी, नगरसेवक रवींद्र भारसकर, नगरसेवक रामदास आंधळे, नगरसेवक राहुल कांबळे, विलास साठे, अजय चितळे, सतीश शिंदे, उदय कराळे, ज्ञानेश्वर काळे, अजय ढोणे, संजय ढोणे, प्रताप परदेशी आदि मान्यवर उपस्थित होते। अहमदनगर महानगरपालिकेच्या गटनेत्या आणि माजी उपमहापौर मालन ढोणे यांची मनपाच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवड करा आणि संबंधितांना तसे आदेश द्यावे। त्यानुसार माजी शहर जिल्हा अध्यक्ष महेंद्र गंदे यांनी दिनांक 12 जुलै रोजी महापौर रोहिणी शेंडगे यांना पत्राद्वारे सांगितले। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार भाजपच्या गटनेत्या आणि माजी उपमहापौर मालन ढोणे यांचे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करावी। त्यानुसार आज भाजपच्या नगरसेवकांनी महापौर रोहिणी शेंडगे यांची भेट घेत भाजपच्या माजी उपमहापौर मालन ढोणे विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याची पत्राद्वारे मागणी केली आहे। भाजपा पार्टीच्या गटनेत्या तथा उपमहापौर सन्माननीय नगरसेविका यांना आज भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांनी विरोधी पक्षनेतेपदी निवड केलेली आहे। त्या निवडीसंदर्भात माननीय महापौरांना आम्ही सर्व नगरसेवकांनी त्यांची निवड करावी असं विनंती पत्र आज दिलेलं आहे। मला अशी आशा आहे की येणाऱ्या 4 महिन्याकरिता माननीय महापौर एका चांगल्या नगरसेविकेची निवड भारतीय जनता पार्टीचे विरोधी पक्ष नेते म्हणून करतील आणि त्यांनी ती करावी अशी आम्ही सर्वांनी त्यांना विनंती केली। धन्यवाद।